नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक आहेत साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने सावळेश्वर टोल नाक्यावर करण्यात आले आंदोलन. जोपर्यंत 100% खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत एकही रुपया टोल वसुली करण्यात येऊ नये. आंदोलकांनी घेतला पवित्रा. टेम्पो योजनेतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंके पाटील यांनी केले मान नदीपात्रात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. आणि फार्मासिस्ट डे 2018 निमित्ताने 24 वर्ष सेवा केलेल्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक होते साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. आता बातमी विस्ताराने. प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने सावळेश्वर टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. सोलापूर पुणे चारपदरी रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात झालेले असून अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. सदर रस्त्याची दुरुस्ती गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आलेली नाही. वाहनधारकांना येताना जाताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्याची दुर्दशा आणखीन बिकट झालेली आहे. पावसामुळे खड्डे न दिसल्यानेही अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. काही ठिकाणी या रस्त्यावरील दुभाजक ही मोडकळीस आलेले आहेत. तसेच आजूबाजूच्या काही गावकऱ्यांनी येण्याजाण्याची सोय व्हावी म्हणून थेट रस्ता दुभाजकच तोडून तेथून बेकायदेशीरपणे ये जा करत असल्याने अनेक अपघातांना आमंत्रण मिळालेले आहे व मिळत आहे. रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असूनही टोल वसुली मात्र थांबलेली नाही. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे राज्य महामार्गाची अवस्था खेड्यातील रस्त्यासारखी झाल्याचे विदारक परिस्थिती पाहाव्यास मिळत असताना सुद्धा टोलच्या नावाखाली दररोज लाखो रुपये वाहनधारकांकडून उकळले जात आहेत पण सुविधा दिली जात नसल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने सावळेश्वर टोल नाका येथे असंख्य कार्यकर्त्यांसह ताब्यात घेऊन वाहनधारकांना एकही रुपया टोल न देता सोडून देत आंदोलन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख दत्तात्रय म्हस्के पाटील यांनी दिली. सामान्य जनतेला प्रवासादरम्यान जो त्रास होत आहे, गेल्या 2 वर्षापासून जे रस्त्याची दर्जा खालावला आहे, गेल्या 6 महिन्यात या ठिकाणी सोलापूर ते टेंभुर्णी या दरम्यान 12 जणांचा ऍक्सिडेंट होऊन त्यांना त्या दुर्दैवी मृत्यू आलेला आहे. हे याची दखल घेत प्रहारच्या माध्यमातून वंदनीय बच्चूभाऊंच्या माध्यमातून अजितभाऊ कुलकर्णी, जमीरभाई शेख यांच्या सर्वांच्या साथीने आम्ही या ठिकाणी आज सावळेश्वर टोल नाक्यावर प्रहारच्या माध्यमातून प्रहार केलेला आहे. आम्ही गेल्या 2 महिन्यापासून वारंवार टोल प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना, या सर्वांना या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करत आहे, परंतु कोणत्याही प्रकारची दखल या टोल प्रशासनाने न घेता आज या ठिकाणी आपण रस्त्याने जात असताना जो रस्त्याची साईड पट्टी आहे, जो रस्त्याचा कडाचा भाग आहे, रस्त्याचा भाग आहे, त्या ठिकाणी खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. त्या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाला, प्रत्येक वाहनाला खूप या मोठ्या मोठ्या ट्रक असतील, लोदर असतील, या ठिकाणी त्रास होत आहे. त्यामुळे जर लवकर या टोल प्रशासनाने येत्या 8 दिवसाच्या काळात किंवा आता सध्या आम्हाला जर जे लेखी आश्वासन नाही दिलं तर आम्ही या 8 दिवसानंतर जे आंदोलन करणार आहे ते बच्चूभाऊंच्या नेतृत्वात या ठिकाणी करणार आहे. सोलापूर ते पुणे नॅशनल हायवे टोल प्रशासनाने कुठल्याही पद्धतीची कारवाई न करता रस्ते दुरुस्त केलेले नाहीत. यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा, त्यांना सांगून सुद्धा, कदम साहेब प्रकल्प अधिकारी यांना भेटून सुद्धा
त्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा कुठल्याही पद्धतीचे त्यांनी रस्ते दुरुस्त करण्याचा केलेला नाही आहे. त्यामुळे जर भविष्यात यांनी येत्या काही दिवसात जर त्यांनी व्यवस्थितपणे रस्ते दुरुस्त केले नाही आणि याची दखल जर घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात आदरणीय आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत सावळेश्वर टोळनाका आम्ही सोडणार नाही आहेत. अरे लाज वाटायला पाहिजे या टोळ प्रशासनाला. गेल्या अनेक महिन्यांपासून हे टोळ वसुली करतात पण प्रत्यक्षात इथं पडलेले मोठमोठे खड्डे यांच्या नजरेत दिसत नाहीत. दिवसाला 20 लाख 30 लाख 40 लाखावरचे आकडे आहेत. शेतकऱ्यांच्या जागेवर हे बाहेरचे लोक येऊन राज्य करताय आणि रोड बनवलं म्हणून ते रोडचे पैसे खातात पण तिथे चांगले रस्ते देत नाहीत. आज तुम्ही बघत आहेत मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून इथं अनेक तरुणांचा बळी गेलेला आहे. या रस्त्यांच्या असे मोठमोठे खड्ड्यांची अवस्था आपण पाहिलं तर अगदी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे प्रश्न जोपर्यंत संपत नाही प्रहारचे आमचे सैनिक इथून हटणार नाही. वेळ पडला इथलं मागणे मान्य झाले नाही झाले तर प्रहारचे सर्व सैनिक टोल नाक्यावर चढून आंदोलन करतील याची मी आपल्याला गवाही देतो. आणि जोपर्यंत हे टोलचा विषय संपत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही कारकता इथून हलणार नाही. जोपर्यंत सर्व रस्ता दुरुस्त होत नाही, रस्त्यावरील खड्डे 100% बुजवले जात नाही, तोपर्यंत एकही रुपया टोल प्रशासनाकडून वसूल करण्यात येऊ नये असा हट्ट प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी धरला. यापूर्वी वारंवार सूचना देऊनही बदल होत नसल्याच्या निषेधात हे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत या टोल प्रशासनाचे डोळे उघडणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका शहर संघटक जमीर शेख यांनी घेतली. सदर आंदोलन प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे, जिल्हा प्रमुख दत्तात्रय मस्के पाटील, जिल्हा संघटक विठ्ठल मस्के, जिल्हा उपप्रमुख रमेश पाटील, शहर प्रमुख अजित कुलकर्णी, माजी उपमहापौर अप्पासाहेब म्हेत्रे, शहर संघटक जमीर शे, कार्यकारी प्रमुख खालिद मनियार, सलीम रामपुरे, उपप्रमुख मुश्ताक शेतसंदी, शहर खोकेधारक संघटनेचे अध्यक्ष परशुराम मुब्रखाने, आयाज शेख, असीम शेख, मुदस्सर हुंडेकरी, नवनाथ साळुंके, संभाजी वनमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सोलापूरच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ महिला डॉक्टर सोलापूर वृत्तदर्पणच्या नवरात्र विशेष या कार्यक्रमात भेटीला आल्या होत्या. सोलापूर वृत्तदर्पणच्या नवरात्र विशेष नवदुर्गा आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत डॉक्टर सारिका देगावकर, डॉक्टर मानसी जोशी, डॉक्टर संपदा अन्वेकर, डॉक्टर सरिता आरकाल, डॉक्टर प्रिया मेंगजी व सोनाज ब्युटी केअर सेंटरच्या संचालिका शैलजा बिराजदार या सोलापूर वृत्तदर्पणच्या कार्यालयात आल्या होत्या. प्रारंभी शर्मा स्वीटच्या सहसंचालिका शालिनी शर्मा यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर वृत्तदर्पणचे निवेदक संजय कुलकर्णी यांनी मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. उपस्थित मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी शैलजा बिराजदार, सोलापूर ब्युटी केअर अँड स्पा सेंटर हे पार्लर आहे सातारा. आणि मी या क्षेत्रात जवळ 6 ते 7 वर्ष झालं आहे. तमाम सोलापूरकरांना माझ्यातर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर सारिका अमोल देगावकर, मी एक स्त्रीरोग तज्ञ आहे. 2014 पासून मी एक स्त्रीरोग तज्ञ म्हणून या क्षेत्रात काम करीत आहे. आणि आता माझं स्वतःचं महिला हॉस्पिटल आहे आसरा चौकमध्ये. आणि माझ्याकडून व माझ्या हॉस्पिटलकडून तुम्हा सर्व सोलापूर नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर मानसी माधव जोशी, मी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून महिला हॉस्पिटल इथे काम करते. सर्व सोलापूरकरांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर संपदा बालाजी आणवेकर, मी मानसोपचार तज्ज्ञ आहे. आणि 2013 पासून मी ह्या क्षेत्रात काम करते. सोलापूरकरांना माझ्यातर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर सरिता आरकल, मी बालरोग तज्ज्ञ व नवजात शिशु तज्ज्ञ म्हणून सोलापूरमध्ये 2011 पासून कार्यरत आहे. सगळ्या सोलापूरकरांना नवरात्रीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर प्रिया मेघजी, मी मागील 12 वर्षापासून या क्षेत्रात काम करते. माझं आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक आहे. सर्व सोलापूरकरांना माझ्यातर्फे दसऱ्याच्या शुभेच्छा. या प्रसंगी सोलापूर वृत्तदर्पणचे चॅनल प्रमुख पांडुरंग सुरवसे यांनी शर्मा यांचा सत्कार केला. यावेळी सोलापूर वृत्तदर्पणचे व्यवस्थापक सचिन जाधव, जाहिरात विभागाचे धनंजय शिंदे आदी उपस्थित होते. फार्मासिस्ट डे 2018 निमित्ताने 24 वर्ष सेवा केलेल्या व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फार्मासिस्ट डे साजरा करण्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यात औषध निर्माण अधिकारी 5 ऑक्टोबर रोजी हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी उपस्थित होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी, व्यासपीठावरील सजावट, डोळे टिपून टाकण्यासारखे वातावरण तयार करण्यात आयोजकांनी कुठलीही कसर ठेवली नव्हती. हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळच मान्यवरांचे स्वागत कोर कमिटीने करून गुलाबपुष्प देऊन औषध निर्माण भगिनींनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे, मुख्याधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांचे औक्षण करून स्वागत केले. व्यासपीठावर मान्यवर विराजमान होताच प्रास्ताविक वाणी यांनी केले. 25 सप्टेंबरला पदाधिकाऱ्यांनी बोलावं, त्याचा मागचा एक असा वेतू असतो की आपल्या ज्या अडीअडचणी असतील, मागण्या असतील, त्या पण पदाधिकाऱ्यांना सांगाव्यात आणि त्यांच्याकडनं आपल्या ज्या अडीअडचणी असतील त्या आपण सोडून घ्याव्यात. तसेच आपण मंत्री महोदयांना मागच्या वर्षी विनंती केली होती की आमच्या अडीअडचणी संबंधित आम्हाला वेळ द्यावी, तशी त्यांनी आपल्याला वेळ दिली. 18 एप्रिल 2017 रोजी आमची मीटिंग झाली. सदाभाऊ खोत माननीय मंत्री ते पण होते आणि आपले आपले अधिकारी पण होते. मीटिंगच्या अनुषंगाने काही आमचे प्रलंबित प्रश्न होते ते साहेबांनी लागलीच मार्गी लावण्यासाठी आदेशित केले होते, परंतु प्रशासनामध्ये असलेली कर्मचारी कमी, त्याच्यामुळे आमची आजही काही कामं आहेत ती तशीच आहेत अधुरीत. तर ती कामं आमची पूर्ण मार्गी लावतील अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे. तसेच सगळ्यात आमच्या गेल्या 30 वर्षापासून प्रलंबित प्रश्न असेल 2-3 आयोगापासून, तर तो आमचा वेतन श्रेणीचा आहे. 5व्या आयोगातही वेतन आयोग ती आमच्यावरती अन्याय झाला, 6व्यामध्येही झाला, 7व्यामध्ये आता कालच 3 तारखेला बक्षीस समितीसमोर आमची सुनावणी झाली. तर त्या बक्षीस समितीमध्येही त्यांनी केंद्र मंत्री व आपलं राज्य शासन नेहमी केंद्राप्रमाणे वेतन आयोग आपल्याला लागू करतं, ह्यावेळेसही मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं राज्यातील सगळ्या कर्मचाऱ्यांना की वेतन आयोग केंद्राप्रमाणे जसा तसा राज्याला लागू करण्यात येईल. पण केंद्रामध्ये जी वेतन श्रेणी आहे ती वेतन श्रेणी 6व्या वेतन आयोगातही राज्य कर्मचारी महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना आमच्या पदाला लागू करण्यात आली नाही. आणि 7व्यातही कालच्या हिअरिंगमध्ये बक्षीस समितीने आम्हाला म्हटलं की केंद्राप्रमाणे आम्ही देण्यास असमर्थ असू. तर आमचं माझं एकच म्हणणं असेल आपल्याला आजच्या माध्यमातून की आपण आमच्यासाठी एक विशेष शिफारस करावी समितीला, बक्षीस समितीला, की जो केंद्रामध्ये आमची वेतन श्रेणी जी केंद्राला दिली जाईल तीच राज्यात देण्यात यावी, की जे आश्वासन आपण मुख्यमंत्री साहेबांनी दिलं आहे त्याप्रमाणेच आम्हाला राज्यात ही तीच वेतन श्रेणी द्यावी अशी आमची सगळ्यात पहिली मागणी असेल. तसेच आमचे काही प्रलंबित प्रश्न आहेत, ते सेवा प्रवेश नियम असेल, पदोन्नतीच्या साखळ्या असतील, असे बरेच काही प्रश्न आहेत. त्या संदर्भात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, मीटिंग घेतली, परंतु ते प्रश्न आमचे आजही तसे प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा आपल्याकडनं आम्ही करतो आणि प्रत्येक वेळेस आपल्या कार्यालयाकडनं आम्हाला वेळोवेळी मदत करण्यात आली. शास्त्री साहेब असतील ते नेहमी आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कधी नकार दिला नाही, असतील लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतील, त्यांनी आपली कामं केली आहेत, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. परंतु बक्षीस समितीला आपल्याकडनं एक शिफारस द्यावी अशी मी आपणास आजच्या माध्यमातून विनंती करतो. तसेच सेवा प्रवेश नियम 1970 पासून आमच्या पदाचे सेवा प्रवेश नियम अजून अद्ययावत झालेले नाहीत, तरी सेवा प्रवेश नियम अद्ययावत करण्यासाठी आम्ही केलेला पाठपुरावा, आपण केलेली मदत ती अपुरी पडत आहे, ती अजून आपल्यामार्फत जास्त जोरात व्हावी की जेणेकरून आम्हाला ते सेवा प्रवेश नियम अद्ययावत होतील. आम्ही 10वी पास वरूनच अधिक 2 वर्ष अशाच आमच्या वेतन आपल्या RRमध्ये आम्ही काम करत आहोत. या RR अपडेट न झाल्यामुळे, सेवा प्रवेश नियम अपडेट न झाल्यामुळे बक्षीस समिती आम्हाला ती वरिष्ठ वेतन श्रेणी आपले केंद्राप्रमाणे वेतन श्रेणी देण्यास नाकारते. केंद्रामध्ये जे रिक्रुटमेंट रूल आहेत ते 12वी अधिक 2 वर्ष वास्तविक आपले प्राचार्य बसले तिथं फार्मसी कॉलेजचे 1991 पासून डिप्लोमा कोर्स हा 12+2 12वी सायन्सनंतर 2 वर्ष, त्याच्यानंतर 500 तास त्याला प्रॅक्टिस करावं लागते, त्याच्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन मिळतं आणि त्या रजिस्ट्रेशनच्या आधारे तो सेवेमध्ये रुजू होतो. हे आपले सेवा प्रवेश नियम आहेत. पण आजही शासन दरबारी आपले सेवा प्रवेश नियम 10वी अधिक 2 वर्ष डिप्लोमा, त्याच्यानंतर 500 तास प्रॅक्टिस असेच आहेत. केंद्रामध्ये याची सुधारणा झाली पण राज्यामध्ये ते रिक्रुटमेंट रूल अजून सुधारले नाहीत, त्याच्यामुळे बक्षीस समिती आपल्याला ह्या आपल्या शिफारशी मान्य करत नाहीत. तरी माझी महोदयांना विनंती असेल आजच्या माध्यमातून की सेवा प्रवेश नियम आमचे तात्काळ अद्ययावत करावेत. बक्षीस समितीचा अहवाल येण्याच्या अगोदर जर बक्षीस समितीला आमचे सेवा प्रवेश नियम अद्ययावत करून पाठवण्यात आले
तर आमच्या वेतन श्रेणीवर केंद्राप्रमाणे वेतन श्रेणी आम्हाला निश्चित मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तरी महोदयांना मी विनंती करेल की आमच्या सेवा प्रश्नी मध्यात करावेत. युअर मेडिसिन्स एक्सपर्ट्स हे घोषवाक्य घेऊन सोलापूर जिल्ह्यातील औषध निर्माण अधिकारी यांनी औषध निर्माण जागतिक दिनानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर रुग्णसेवेत उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल उत्कृष्ट औषध निर्माण पुरस्कार जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील मारुती रोडे, अकोलकोट गुरया स्वामी, मरवडे तालुका मंगळवेढा हनुमंत कलादगी, मंद्रूप अनिल वाघ, होडगी दक्षिण सोलापूर संतोष जवळकोटी यांना डॉक्टर सुमेध आंदूरकर, डॉक्टर शीतलकुमार जाधव, डॉक्टर पिंपळे आदी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विशेष गौरव पुरस्कार चंद्रकांत कचरे यांचा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, सोलापूर. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत रहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. सोलापुरा प्रथमच श्री श्याम वंदना महोत्सव. एक शाम श्री बनसेवाले के नाम. सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रणेते श्री ब्रिजमोहनजी पोपलिया यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी भारतात प्रथमतः आपल्या सोलापूर शहरात 3D ॲनिमेशन प्रोजेक्ट मॅपिंग व्हिज्युअल इफेक्ट कार्यक्रम 100x20 च्या स्क्रीनवर भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 21 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 3 पासून प्रसिद्ध कलाकारांचा मनमोहक नृत्याविष्कार आणि श्री श्यामदेवाचं गुणगान. या कार्यक्रमात अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून जलाभिषेक, जंगल, गणरायाचं दर्शन, समुद्र, पशुपक्षी यांची हुबेहू प्रतिकृती सादर केली जाणार आहे. उत्सव स्थळ पर्ल गार्डन, सोलापूर पुणे हायवे रूपा भवानी मंदिराजवळ, सोलापूर. शर्मा स्वीटच्या सहसंचालिका शालिनी शर्मा यांनी सोलापूर वृत्तदर्पणच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन येथील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनलच्या नवरात्र विशेष नवदुर्गा आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत शर्मा स्वीटच्या सहसंचालिका शालिनी शर्मा या विशेष मुलाखतीसाठी आल्या होत्या. त्यांची सोलापूर वृत्तदर्पणचे निवेदक संजय कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली. प्रारंभी राजमुद्रा लाईफस्टाईलचे कार्यकारी संचालक रणजित हजारे यांनी शर्मा यांचा रोपटे व पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मैं शालिनी शर्मा, शर्मा स्वीट की को डायरेक्टर. सबसे पहले मैं आप सभी को वृत्त दर्पण और शर्मा स्वीट की तरफ से नवरात्रि की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देना चाहूंगी. देवी माँ आप सभी के घरों की रक्षा करे. बुराई पर अच्छाई की जीत हो. दशहरे की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. या प्रसंगी सोलापूर वृत्तदर्पणचे व्यवस्थापक सचिन जाधव, जाहिरात विभागाचे धनंजय शिंदे आदी उपस्थित होते. तेज ज्ञान फाउंडेशन तर्फे सोलापूर वृत्तदर्पणच्या कार्यालयात आशा आणि विश्वास या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. प्रत्येकाने आपल्या जीवनात सकारात्मक विश्वास ठेवल्यास आपण इच्छित यश प्राप्त करू शकतो असे प्रतिपादन तेज ज्ञान फाउंडेशनचे सदस्य गणेश इराबत्ती यांनी केले. विश्वातील अनेक लोकांपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये आनंद कसं मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्नशील असतं. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. ते म्हणजे जसं काल आम्ही जिल्हा कारागृहामध्ये कैदींसाठी एक कार्यक्रम घेतला की जेणेकरून त्यांच्या मनामध्ये एक सकारात्मक भावना निर्माण होऊन त्यांच्याकडून एक चांगलं कार्य होऊन त्यांची शिक्षा कमी होऊन त्यांनी लवकरात लवकर कसं बाहेर पडतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या संस्थेच्या माध्यमातून तणावमुक्त जीवन कसं जगावं यासाठी वेगवेगळे कार्यशाळा घेतले जातात. मुलांसाठी त्यांचं चरित्र चांगलं कसं राखता येईल, कसं ठेवता येईल, चांगलं चरित्र जीवन कसं जगता येईल यासाठी मुलांना न्यू 90 म्हणून असा एक कार्यक्रम आम्ही घेत असतो. पोलिसांसाठी सुद्धा नैतिकतेवरती आम्ही वेगवेगळे शिबिरं असे घेतलेले आहेत. शिक्षकांसाठी वेगवेगळी शिबिरं घेतलेली आहेत. डॉक्टरांसाठी वेगवेगळी शिबिरं आम्ही घेत असतो. आज आपण विश्वामध्ये पाहतो की देवानंतरचा देव म्हणजे दोन व्यक्तींना आपण समोर ठेवत असतो. ते म्हणजे पहिला की डॉक्टर आणि शिक्षक. तर या भागातील या कॅटेगरीच्या लोकांना आम्ही जास्त फोकस केलेले आहे. कारण का एक शिक्षकांना जर आज आपण चांगले विचार दिले तर त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवू शकतात.
तर यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्तरावरती पोहोचण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. प्रारंभी सोलापूर वृत्तदर्पणचे चॅनल प्रमुख पांडुरंग सुरवसे यांच्या हस्ते इराबत्ती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनेता शाहरुख खान यांचे हॅपी थॉट्स बद्दलचे विचार दाखवण्यात आले. जैसा मैंने कहा कि सुबह उठते ही अच्छी थॉट सोचो, इस किताब में दो चार लाइनें और ऐसी हैं जो मुझे लगता है हमको सोचने पर मजबूर करती हैं. इफ यू गेट अप इन द मॉर्निंग एंड इफ यू थिंक ओनली गुड थॉट्स, किसी के लिए बुरा मत सोचो, सिर्फ अपना अच्छा सोचो. मैं बड़ा सेल्फिश आदमी हूं और मैं बिलीव करता हूं कि अगर दूसरों में सोचने का मौका ना मिले अपने लिए भी सिर्फ अच्छी बात सोचो. ये मत सोचो कि दूसरा हार जाए, ये सोचो कि मैं कैसे जीतूं. इट्स ओनली अ वे दैट यू कैन टर्न अराउंड द सेम थॉट. Because as this book says, विश्व में किसी भी चीज के भौतिक निर्माण के लिए से पहले उसका विचारों में निर्माण होता है, which is true. I believe all things created in this world are created by our own thoughts. जो विचार होश और जोश में किए जाते हैं वे ही हकीकत को बदलते हैं. दुनिया वैसी नहीं है जैसा आप सोचते हो, दुनिया वैसी है जैसे आप हो. या प्रसंगी सुरेंद्र मायनार, संजय कुलकर्णी, व्यवस्थापक सचिन जाधव, धनंजय शिंदे आदी उपस्थित होते. टेम्बो योजनेतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी मान नदीपात्रात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. सांगोला तालुक्याच्या वाट्याचे टेम्बू योजनेतून 5.5 TMC पाणी शेवटच्या घटकापर्यंत व म्हैसाळचे 0.85 TMC पाणी पारे हंगिरगे जवळा तलाव भरून वाडेगाव पर्यंत पोहोचले पाहिजे. योजनेची कामे पूर्ण होईपर्यंत आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळावे, त्याचे पैसे भरण्यासही आम्ही तयार आहोत. कालव्याची कामे पूर्ण होईपर्यंत ते पाणी इतर मार्गाने तालुक्याला मिळाले पाहिजे. या संदर्भात दोन्ही योजनेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा केली आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आता पाणी सोडण्याची तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा त्यामध्ये कुचराई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाण्यासाठी प्रसंगी दोन्ही कार्यालयाला टाळे ठोकावे लागतील आणि वेळ पडली तर मंत्र्याच्या निवासस्थानासमोर आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी दिला आहे. उपेक्षित बळीराजाची मागणी आपण पुरी कराल अशा पद्धतीचं मी थोडक्यात माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. टेम्बोचं पाणी सुरू झालं, जवळजवळ 4 आवर्तनं या ठिकाणी त्या टेम्बोची आपल्या तालुक्याला या सगळ्या कार्यक्षेत्राला मिळाली. दरवेळेला दुष्काळाच्या माध्यमातून शासन तिथं पैसे भरत आहे. टेम्बू योजनेतून मान नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाझर तलाव तसेच म्हैसाळ योजनेतून पारे हंगिरगे जवळा तलाव त्वरित भरून द्यावा, मान व कोरडा नदीला कॅनॉलचा दर्जा द्यावा, चिंचोली तलाव NRBC टेल टँक म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत शेतकऱ्यांसमवेत मान नदीपात्रात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी ते बोलत होते. उपोषण स्थळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, निरीक्षक निर्मला बाविकर, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष तानाजी पाटील, माजी सभापती महादेव भोसले, बाबूराव गायकवाड, विश्वनाथ चव्हाण, वसंत झरे, डॉक्टर पियुष साळुंके पाटील, उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार, गटनेते सचिन लोखंडे, विजय येलपले, तुकाराम जाधव, नंदकुमार दिघे, सुनील पाटील, दिलीप मोटे, प्राध्यापक जनार्दन नागणे, धनंजय पाटील, अरुण गुले, अनिल खडतरे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव, संतोष पाटील, अंगद जाधव, विजय चव्हाण, कालिदास भोसले, रवींद्र कदम, जिल्हा परिषद सदस्य स्वाती कांबळे, उपसभापती शोभा खटकाळे, नगरसेविका पूजा पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सखुबाई वाघमारे, शहराध्यक्षा ॲडव्होकेट शशिकला खाडे, राणी दिघे यांच्यासह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आमदार गणपतराव देशमुख यांनी आंदोलनस्थळी येऊन राष्ट्रवादीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच उपस्थित टेम्बू व म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांबरोबर या दोन्ही योजनेच्या पाण्यासंदर्भात चर्चा केली. तालुक्यातील सिंचन योजनेसाठी सरकारने निधी मंजूर केला असून या योजनेची कामे December 2019 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते काम पूर्ण होईलच, परंतु त्याआधी आलेल्या संकटावर मात करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे त्वरित पाणी सोडावे असे सांगितले. तर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन आपला पाठिंबा दिला. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य PC झपके, दत्तात्रय टापरे, हरिभाऊ पाटील, राजकुमार पवार, तोहित मुल्ला यांनी तालुक्यातील पाण्यासंदर्भात वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनात आपण सक्रिय सहभागी होऊ असे सांगितले. जगन्नाथ साठे, वृत्तदर्पण न्यूज, सांगोला. प्रसिद्ध उद्योजक अण्णासाहेब मदने यांचा वाढदिवस इतरांना प्रेरणा देईल अशा पद्धतीने साजरा करण्यात आला.
युनिक फाउंडेशन संस्थेचे संस्थापक व सांगोल्याचे प्रसिद्ध उद्योजक अण्णासाहेब मदने यांनी स्वतःचा वाढदिवस, आयुष्यातील आनंदाचा दिवस, फटाके फोडून डीजे लावून विनाकारण धिंगाणा न घालता आपला हा वाढदिवस धार्मिक ठिकाणी अन्नदान करून वृद्ध लोकांची आरोग्य तपासणी करून साजरा केला. वृद्धांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. ते म्हणाले की आज पैसा आहे म्हणून कशीही उदळपट्टी न करता आपण जीवन जगत असताना आपल्याला समाजाची काहीतरी देणे लागते आणि ते देणे मी या छोट्या मोठ्या सेवेतून समाजाला देण्याचा प्रयत्न करीत आहे. आज वृद्धांना सेवा देण्यासाठी बरेच लोक कानाडोळा करतात, त्यांचा तिरस्कार करतात, पण आपल्या आयुष्यातील काही आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यात आणले तर त्यांचे जीवन किती छान समाधानी होईल. म्हणून वृद्धांसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांचे वाढदिवस साजरे करा. त्यांना उरलेल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाने घालवता येईल याकडे लक्ष द्या असे सांगितले. वृद्धांचे समाधान, त्यांचा आनंद हा माझ्यासाठी मोलाचा क्षण आहे. यातच माझा वाढदिवस साजरा होतोय, याचा मला आनंद होतोय. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवने येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. आरोग्य तपासणी शिबिरास मोहचे डॉक्टर गजानन टकले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच युनिक फाउंडेशनची संपूर्ण टीम या कार्यक्रमास उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गजानन टकले यांनी केले तर सर्वांचे स्वागत व आभार संस्थेचे मुख्य सचिव शंकर गेजगे यांनी केले. जगन्नाथ साठे, वृत्तदर्पण न्यूज, सांगोला. कुपोषणाचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक असल्याचे महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख यांनी सांगितले. स्तनदा माता व किशोर बालकांसाठी आवश्यक पोषण आहार देऊन कुपोषणाचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख यांनी सांगितले. पंचायत समिती पंढरपूर येथील शेतकी भवन येथे पोषण आहार महासमारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी घोडके, जिल्हा परिषद सदस्य सविता गोसावी, पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे, सत्यवान देवकुळे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी सभापती देशमुख बोलताना म्हणाल्या, कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गर्भवती महिला व लहान बालकांच्या आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. पोषण आहाराबरोबरच स्वच्छतेला अतिशय महत्व आहे. गर्भवती महिला व बालकांच्या आहाराबाबत व परिसराच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घ्यावी. तसेच त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून त्यांना सकस आहार दिला जावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. अशी मी एक पीसी साहेबांना सर्वांना दुरून एक मीटिंग घेतलेली आहे आणि त्यामध्ये ग्राम शो आणि व्हिडिओ साहेब जे सुद्धा असतील आपल्याला कुठं कशाची कमतरता आहे. सहभागी आयोगातून आपल्याला 10% जो निधी आहे त्या निधीमधून आपल्याला गॅस शेगडा आम्हाला खेळणी किंवा खाद्यपदार्थ नकोय. बरोबर आहे, आम्हाला ज्याची गरज आहे ते आम्हाला 10% मधनं आम्हाला आमच्या महिलांना आमच्या ताईला द्यावं ही मी तुम्हाला सांगते. आणि त्याची जेवढं काय जिल्हा परिषदच्या माध्यमातून मला आपल्यासाठी करता येईल मी माझ्या ह्या कालावधीमध्ये 1.5 वर्षाच्या आपल्याला 3,000 पगार वाढलेले आहे पण अजून 2,000 वाढाव अशी सुद्धा माझी. राष्ट्रीय पोषण अभियानात पंढरपूर तालुक्याचा जिल्ह्यात पहिला क्रमांक आहे, ही कौतुकाची बाब आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अंगणवाडीसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमास अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच महिला बालविकासाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संग्राम जाधव, वृत्तदर्पण न्यूज, पंढरपूर. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक आहेत साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने सावळेश्वर टोल नाक्यावर करण्यात आले आंदोलन. जोपर्यंत 100% खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत 1 रुपया टोल वसुली करण्यात येऊ नये. आंदोलकांनी घेतला पवित्रा. टेम्पो योजनेतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंके पाटील यांनी केले मान नदीपात्रात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. आणि
फार्मासिस्ट डे 2018 निमित्ताने 24 वर्ष सेवा केलेल्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक होते साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार. नमस्कार दर्शक हो, आपण गेली इतकी वर्ष आमच्या सोबत आहात, आपले आभार. हा ऋणानुबंध दृढ होण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत आपणासाठी खास विशेष सेवा, इंटरनेट ब्रॉडबँड सेवा. ग्राहक हो, BRDS नेटवर्क हे डिजिटल नेटवर्क आहे हे आपण जाणताच, आणि या तंत्राद्वारेच आम्ही घेऊन येत आहोत इंटरनेट ब्रॉडबँड सेवा. यात आहे अतिशय प्रगत तंत्रज्ञान, यात आहे आपल्याला परवडणाऱ्या दरांचा विचार, यात आहे अत्यंत वेगवान स्पीड, यात आहे आपल्याला देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा विचार. आमच्या या अतिप्रगत आणि अजोड सेवेत सहभागी व्हा. मग आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा, अथवा अधिक माहितीसाठी या क्रमांकावर कॉल करा. चला एक पाऊल पुढे टाकूयात, BRDS च्या प्रगत अशा ब्रॉडबँड मध्ये सहभागी होऊया.